आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खरं बघितलं तर आज शाजी या ठिकाणी रयत संघटनेमध्ये आला आणि ही सभा होत असताना सुरुवातीला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं. आणि संतोषचं भाषण सुद्धा रयतेला शोभावं असं झालं. मी खऱ्या अर्थानं मी एक वक्ता म्हणून पुढे आलो, पण संतोष मी आज तुझ्या भाषणाला मनापासून सलाम करत आहे की एक चांगला वक्ता मला मिळाला. आणि शाजी राव माझ्याकडे आले आणि म्हणले भाऊ मला शिरोळच्या चौकामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि मी शिरडोणला एक शब्द दिलेला होता इथं माता भगिनीत की लवकरच माझं कार्यालय शिरोळमध्ये होईल, पण त्या कार्यालयाला सांभाळणारा खमक्या मालक मला पाहिजे होता. आणि शिरडोणच्या सभेनंतर एक महिन्यानंतर शाजी गावडे सारखा जय मल्हार म्हणून मैदानात उतरणारा एक खमक्या कार्यकर्ता मला मिळाला. ते कार्यालय आता सुरू राहील, तिथे एक माणूस राहील. आणि तिथून आलेली कामं ऑनलाईन मला लगेच समजतील, सामान्य माणसाच्या कामाला न्याय देता येईल. गेली 30-32 वर्ष चळवळीमध्ये काम केलं, तळातल्या माणसाची लढाई लढलो, शरद जोशीच्या विचारांना पागल होऊन महाराष्ट्राचा काना कोपरा पिंजून काढला. श्रीकांत गाडगे सरकार साक्षीदार आहेत. कधी एसटीनं प्रवास केला, कधी ट्रकने प्रवास केला, कधी रेल्वेनं प्रवास केला, मोटर सायकलीवरनं पुणे जिल्ह्यापर्यंत गेलो. जिथे जिथे शरद जोशीनं सांगितलं त्या त्या मुलखामध्ये गेलो, मागे वळून बघितलं नाही. कारण एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बाप गरीब का, त्याचं उत्तर शोधायला लावण्याचं काम शरद जोशींनी केलेलं होतं. एक विचार महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नंतर एक विचार खऱ्या अर्थानं शरद जोशीनं दिलेला होता, तो विचार घेऊन काम केलं. अनेक कार्यकर्ते जोडले जीवाभावाचे. मी माझ्या आयुष्यामध्ये लेकराव प्रेम केलं नसेल एवढा प्रेम मी कार्यकर्त्यावर केला. जाऊन दे, मी प्रशांतला सांगितलं अरे बोलू नको, बोलून तोंड प्रशांत घाण करायचं नाही. ज्याच्यावर आपण बोलतो ती माणसं तेवढ्या लायकीची असायला लागतात. मी माझ्या लेकरावर प्रेम केलं नाही, लेकराचा घास काढला असेल आणि जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांच्या तोंडामध्ये मी घातला असेल त्यामध्ये या सदाभाऊनं पाप केलेलं नव्हतं. करून देते टीका, माझ्यावर टीका करण्यानं कुणाला आमदारकी मिळणार असेल, माझ्यावर टीका करण्यामुळे कुणाला बक्षीस मिळणार असेल, तर या सदाभावावर हजार वेळा टीका करा पण तुमचं आयुष्य सुखात घालवा हे परमेश्वराकडे देण मागणारा मी कार्यकर्ता आहे, हे देण मागणारा मी कार्यकर्ता आहे. अरे आम्हाने कुणाचं वाईट करायचं नाही. सदाभाऊ 6-7 महिन्यापूर्वी चांगला होता, 8 महिन्यापूर्वी चांगला होता. डांगे साहेब 1 वर्षापूर्वी सदाभाऊचा इथं भर पावसात सत्कार झाला,
की याच्यासारखा लढाऊ माणूस नाही. आणि एका वर्षानंतर सदाभाऊचा कोळसा कसा झाला? एका वर्षामध्ये म्हणजे अगोदर सदाभाऊ वाईट नव्हता, कारखानदारांना अंगावर जाणारा सदाभाऊ होता, प्रस्थापित राजकारण्यांच्या अंगावर जाणारा सदाभाऊ होता, बारामतीला दंड ठोपटणारा सदाभाऊ होता. त्यावेळी अकलूजला दंड ठोपणारा सदाभाऊ होता. त्यावेळी सदाभाऊ तुम्हाला चालला, त्यावेळी सदाभाऊ चालला चांगला होता. ही काय एकट्या सदाभाऊची गत झाली नाही डांगे साहेब, शाजीराव रघुनाथ पाटलाला बी असाच वापरला. रघुनाथ पाटील वापरून गेले ते म्हणायचं हे वापरतय, आम्ही म्हणायचं रघुनाथ पाटील खोट बोलतय. रघुनाथ पाटील झाले, उल्हास दादा झाला, सदाभाऊ झाला, आता राहिला कोण? गाडीवरचा ड्रायव्हर दत्ता. नमस्कार कर, बघून वाचून आलो म्हणून. दत्ता केवढा गडी, आणि त्याच्यावर एक पोस्ट आली, अरे ज्यानं 8-10 वर्ष आपली सेवा केली त्याच्यावर पोस्ट, तो आमच्याकडे नाही, त्याच्याशी व्यवहार करू नका. आमच्याकडे तक्रारी आल्याच्या की काय अर्शद भेटायची औलाद आई का दाऊद आहे का अरुण गवळे यायचो? आणि मग त्या दत्ताला सांगितलं तुझी सीबीआय चौकशी लावतो. दत्ता तुझी सीबीआय चौकशी लागली तर जामीन वयाला यो, सदाभाऊ खोत असेल त्या ठिकाणी ते होऊ नको. अरे सामा जी माणसं आपल्यासाठी जीव वळून टाकतात त्या माणसांची ही अवस्था. माड्यात जाऊन उभा राहिलो, एकटा लढलो, इकडं तुम्ही उभा राहिला, सगळे कार्यकर्ते प्रचारला, निवडणूक कुणाच्या विरोधात? आवाड्यांच्या विरोधात. त्यावेळी म्हणायचे टिक्क दत्ता येते, डेक्कन मिल खणाराला मतदान देणार का? आणि आता मीडिया मरतीस काही ढिकून खायला काय ते मग कुठे गेली डेक्कन मिल, कुठे गेली बँक? गावागावातल्या लोकांनी डोकी फोडली. आणि मग माझं 5-6 महिने या चौकातल्या लोकांना माहित असावं, 6 महिने माझं आजारपणात गेलं, मंत्री झालो, आणि 7व्या महिन्यात आम्ही बाहेर पडणार. मला निरोप, सदाभाऊ बाहेर पडायला लागतंय. अरे मी 6 महिने दवाखान्यात, 1 महिना खुर्चीत बसलूया. नाही नाही म्हणले स्वामीनाथन आयोग, तो आयोग कुठे? दिल्लीला. मी कुठे? महाराष्ट्रात. आणि मला म्हणे स्वामीनाथन आयोगावर तुमचं काय मत आहे? ती दिल्लीत विचारा की. आणि मग आधीमध्ये पाठिंबा काढणार. आता पाठिंबा काढलो काय सरकार पडणार? वी किती आमदार आमचं योग्य नाही.
योग्य नाही आणि मग म्हणायचं पाठिंबा काढणं। मला माझ्या माग पत्रकार मित्र आहेत, वार रूमच केली व्हॉट्सअप आणि फेसबुकला फक्त मी, कारण आता पहिल्या निवडणुकीमध्ये काय लोक मदत झाली काँग्रेसवाल्यांनी केली, आता उघड बोलावत। दुसऱ्या निवडणुकीला राष्ट्रवादीवाल्याची काँग्रेसवाल्यांनी जिरवली म्हणून राष्ट्रवादीवाल्यांनी केली। मोदी साहेबांचं वारं होतं, काम जमून गेलं। आता 2.5 वर्ष झाली, काम ओके झाली, 3 वर्षाने बाहेर आले आणि आता हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात। मग आता पाठिंबा आता सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीचा। या वर्षी आंदोलन काय झालं नाही, मी सांगितलं तर FRP अधिक 300 रुपये म्हणले, ह्याला कळत नाही शो सरकारची भाषा बोलतोया आणि तोडजोड झाली। FRP अधिक 200 रुपये का झाली, कारखानदारांना टिवचलं नाही, युती केली विधानसभेला तुम्हानी मदत, लोकसभेला मला मदत, मी भाजपला शिव्या देतो, काँग्रेसवाल्यानं तुम्ही मला मत द्या, म्हणजे काय बी होऊन दे माझं जमून दे, पण मी सांगतो मी जिवंत आहे तोपर्यंत कारखानदाराच्या बाजूला राहणार नाही तर शेतकऱ्याच्या बाजूला राहणार नाही, राहणार मी नाही कारखानदाराच्या बाजूला उभा राहणार, मी शेतकऱ्याच्या बाजूला उभा राहणार आहे। आणि मग दररोज प्रशांत आमचा रागाच्या पुटी बोलला, मी त्याला म्हणलं थांब प्रशांत, एवढी गाडी घसरून द्यायची नाही। मी प्रशांत तुला सांगतो, त्यांना पहिल्या झोपत 10 बाटल्याची नशा मी आणल्याशिवाय सोडणार नाही, पहिल्या झोपत बिल घेता। मी अजून काहीच केलेलं नाही, वाट सुद्धा लावलेलं नाही, तरी गुदगुल्या व्हायला लागल्या त्या, काहीच केलं नाही, कारण मी लय सहन केलं। जयसिंगपूरला ऊस परिषद, ती ऊस परिषद नव्हती, ती सदाभाव परिषद होती, जेना तेना उठायचं माझंच नाव घ्यायचं, प्रशांत माझं नाव घेतल्याशिवाय यांना टाळ्या सुद्धा मिळत नाहीत, त्यांची ओळख सदाभाऊचं नाव घेऊनच होती, माझं नाव घेऊनच ओळख होती, जप धरलाय जप। व्हॉट्सअप फेसबुक नको ती माझ्या बर टाका, मी बी कडी आहे, मर्द आहे, चला मी नाही घाबरत, टाका काय टाकायचं आहे ते, कारण उल्हास दादाला बी म्हणायचे आमदार किला उभा राहिलो त्याला हॉस्पिटलच्या गोळ्या चालू आहेत त्या, मान्यताय उभा राहिल्या तेव्हा हिने काय प्रचार केला याचा साक्षीदार सदाभाऊ खोट आहे हे कोणत्या भी थराला जाऊ शकतात, पण मी सांगतो शेतकऱ्याला आणि गोर गरिबाला घेऊन या कदंगले मतदार संघामध्ये परिवर्तन केल्याशिवाय मी थांबणार नाही, परिवर्तन केल्याशिवाय सामान्य माणसाला घेऊन गोर गरिबाला घेऊन। अरे मला प्रश्न विचारले, तिथे यादी आहे किती, 23 प्रश्नाची यादी मला आली ती पत्रकार साहेब, 23। त्यात एक प्रश्न होता, तुम्हाला पगार वाढ झाली
की या पगार वाढीला तुम्ही विरोध केला का? मला पगार वाढला. मग मी त्याला उत्तर दिलं, तुमचा पगार वाढ झाला तो परत केला का? त्यावेळी उत्तर काय दिलं, तर मला वाढलेलं पैसे संघटनेला वापरणार आहे. मग आता मला वाढलेले पैसे मी काय स्मशानाला वापरणार आहे का? मी बी संघटनेला वापरणार आहे. कशाला वापरणार आहे? तुमच्यातनं माणूस गेला कि त्याच्या एवढा बैमान दुसरा नाही, आणि तुमच्याकडे राहिला कि मग तो काशीस न धुवून आणलेला आहे. म्हणजे काय काशी तुमच्याकडेच आहे का? आणि वर्ण म्हणायचं, माझा हात स्वच्छ, मग आमचा हात काय शेणाच आहेत का? अरे मी गेलो सरकारमध्ये, मला म्हणे एक प्रश्न आहे, आत्मक्लेश पदयात्रा काढली त्यावेळी आपण यात्रेमध्ये का आला नाही? अरे मी याच्या अगोदरच तुमच्या बातम्या चालू झाल्या, यात असलं तर त्यांना यावं, तिची गरजच नाही. का बरं गरज नाही? सागर बोलला, मला दोन खाती दिली. पत्रकारांना सांगतो, बिघाडलं कुठं? शिरोळच्या कार्यक्रमात मला तिसरं खातं पाणी पुरवठ्याचं त्या दिवशी दिलं, त्या दिवशी बिघाडलं. ह्याला तिसरं खातं दिलं कसं? अरे माझ्यासारखा जर मोठ्या मनाचा माणूस असता तर म्हणला असता माझा कार्यकर्ता एवढा कर्तव्यकार आहे, त्याला मुख्यमंत्र्यानं तिसरं खातं दिलं, मी त्याचं स्वागत करतो, स्वागत. अरे एवढं धाडस ठेवा. दुसरं संतोषनं काढलं. गंमत बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होत नांदेडला. एका कार्यकर्त्याच्या मुलीचं लग्न होत, मुलाचं लग्न. शिवाजीराव मी आदल्या दिवशी लग्नाला गेलूया, हे म्हणले तुम्ही जावा दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनला, आणि मी जातो म्हणलं लग्नाला. आपण काय साधी पागल माणसं? आता शिवाजी महाराजांचा पुतळा होतोय, ज्यांना रायतेचं राज्य उभा केलं. मी शेतकऱ्यांच्या शेतात बारा बैलाचा नांगर धरून माती घेऊन मुंबईला गेलो, आणि टीव्हीवर बातम्या, शिवाजी महाराजांचा पुतळा यांची जहागिरी आहे का? कुठला तो बेस लेन का काय ते पुण्याचा कोणतरी एक काढला, जेम्स लेन. मला फोन आलं, म्हणले तुमचा नेता तिकडं शिव्या घालतोय, तुम्ही इकडं निघालाय. म्हणलो हे झालं का? मी फोन लावला कशासाठी? नाराजी? तर पत्रिकेव नाव घातलं नव्हतं. मी गेलो, मला पत्रकारांनी विचारलं, सदाभाव तुम्ही कस काय आला? मी सांगितलं, अरे माझं पत्रिका नाव नसलं तरी चालेल, पण माझ्या राज्याच मारक समुद्रामध्ये उभा राहिलं पाहिजे. त्या रायच्या राज्यात स्मारक समुद्रामध्ये उभा राहिलं पाहिजे. माझ्या नावापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय हे मी सांगितलं, आणि मी त्या ठिकाणी गेलो. एका बाजूला ऊस परिषदेमध्ये वाटून घेतलं कुणी सदाभाऊवर काय काय बोलायचं, तमाशातल्या वग लावल्यागत प्रत्येकानं चालू. कोण म्हणला सदाभाऊ दारू पितो? तर मी पितो. तुला कसं कळलं? तुम्ही पितात की?
त्याशिवाय तुला कळलं कसं? मी नाव घेत नाही, पण प्रशांत जाऊन नाव घेणे एवढं मोठं नाही, ते तर भाषण अगदी बोलायचं कामच नाही। जणू सात फेरं मारल्यासारखं पतिव्रता, आणि म्हणे मग टाळ्या, मग घोषणा, मग सदाभाऊ असा सदाभाऊ तसा। मी खरंच आहे शपथ भाग्यवान आहे, कुठं बी असून दे, पण या फकड्याचं नाव सगळ्यांना घ्यावं लागतं, कुठं बी असून, कुठं बी असून। आता त्यांच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक राहिला नाही, आता विरोधक कोण राहिलाय? सदाभाऊ खोत राहिलेला आहे, सदाभाऊ खोत दुसरा कोण राहिलेला नाही। आम्ही तुमचा प्रचार करत होतो, सभागात होत होतो, त्यावेळी आम्ही वाईट नव्हतो, त्यावेळी आम्ही चांगलो होतो। अरे विधानसभेला कुरुंद वाढल्यानंतर सभा घ्यायला कोण होता? काय गावांच्या मध्ये तुम्ही सभा घेऊ शकला का? त्यावेळी छातीचा कोट करणारा सदाभाऊ खोत होता, सदाभाऊ खोत। आणि मग काय बी सरकारनं करू, एकच तुमतून शेतकरी विरोधी सरकार। तर मी तुम्हाला सगळ्यांना आई शपथ सांगतो, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार आहेत 288, सगळी वाईट आहेत, आणि आमचं सरकार याचं म्हणलं तर गडी लागतील आम्हाला 145। आमचा आमदार किती आहेत? भयानक, मोजायला येईल। अरे 145 आमदार आला तर आमची सत्ता येईल। मग मला विचारलं तुरीचं आंदोलन झालं तेव्हा तुम्ही काय करत होता? अरे तुरीचं आंदोलन तुम्ही केलं त्यावेळी हा सदाभाऊ राज्यातल्या शेतकऱ्याची तूर खरेदी करत होता। नुसती खरेदी केली नाही, 75 लाख क्विंटल तूर खरेदी केले, 75 लाख क्विंटल। अरे तिथं आम्ही गेलो, धोरण बदलायला गेलोय, सत्ता आपण आणली आणली, पण सत्ता आणल्यानंतर तिथं धोरण बदलायचं काम करायचं असतं, पळून नाही यायचं। अरे पाटलाच्या माळावर बोंबलायला काय कुणाची परवानगी नाही, करायला लागत काम करायला लागत। म्हणून तिथं गेल्यानंतर भाजीपाला नियमन मुक्तीचा निर्णय घेतला, तिथं गेल्यानंतर मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याला मताचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला। एवढंच नाही तर शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला। हो, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक कर्जमाफी दिली, त्याचा साक्षीदार मी आहे। पुन तांब्याच्या शेतकऱ्यांच्यावर मी चर्चा केली, त्या शेतकऱ्यांना चर्चा केल्यानंतर ते म्हणले आम्हाला मुख्यमंत्र्यांच्यावर बसायचं। आलो घेऊन, घेऊन आलो, 4 वाजेसमोर चर्चा झाला, 4 ला निर्णय कर्ज माफीचा झाला। त्यांचा पोटात गोळा उठला का? पुन तांब्याचे शेतकरी सदा भाऊ निर्णय घेत, मग आमचं कस? मग लगेच म्हणले तो निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात, नाशिकला पळत गेले। आणि मग काय म्हणले? आमच्या गद्दाराला आता आम्ही ठेवणार नाही। पुन्हा कालवा केला, मुख्यमंत्री म्हणले आता काय करायचं? म्हणलो काही करायचं नाही, एक कमिटी नेमा, मी बाहेर राहतो, खेळला त्यात गया, ओके होतं या। खेमची खोड मला माहिती आहे,
कारखानदारांच्यावर स्टेजवर शिळा घालायचे आणि संध्याकाळी फोनवर बोलायचं. मी त्यातनं चालू आहे की आई शपथ, मला माहित आहे की सगळं. आणि मग म्हणलं बोला, मग घेतलं यांना. आणि मग सुकाणू समिती, मी म्हणलं तर सुकलेली समिती. ते म्हणले सुकलेली समिती का म्हणला, त्यातनं मी हे बाहेर पडले. आता सुकलेली समिती आले, चर्चा झाल्या, कर्जमाफी तत्वता आम्ही मंजूर आहे, आम्ही शेतकऱ्यांना देणार, पत्रकार साक्षीदार आहेत, असं झाले. हो सातार पासन बेंडबाज्याला वीट आली ती गुलाल उतरत आली की नाही शपथ सांगा. इस्लामपुरात मिरवणुका काढल्या, सगळीकडे हार घातलं, पुतळे आणला का, तर कर्ज मुक्ती मिळवून आणलो. आणि जेव्हा कर्ज मुक्ती दिली 1.5 लाख रुपये पर्यंतची, त्यांच्या लक्षात आलं की ऊसवाल्याचं कर्ज 10 लाख आहे, 15 लाख आहे, ते अंगावली. मग पुन्हा काय, ही कर्ज माफी फसवी आहे. मग पहिल्यांदा गुलाल कसला खोटा लावला होता का लावला होता. अरे कुठंतरी स्टिका प्रवास स्टिकप साधल तिकडे पळू नका. अरे 2008 साली कर्ज माफी आघाडी सरकारनं दिली ती 6,900 कोटी रुपयाची. या सरकारनं आतापर्यंत, मी जबाबदारीनं बोलतोय, 29 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरलेले आहेत 13,000 कोटी रुपये. आणि 47 लाख खाती आता तपासून तयार झालेले आहेत, त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत 23,000 कोटी रुपये. अरे तिने 6,900 दिलं तर ह्यांचं आता 23,000 कोटी आता जमा होती, तीन अजून जमा होणार आहे. म्हणजे त्या सरकारच्या 4-5 कर्ज माफी या सरकारनं दिली. अरे मान्य करा. आणि मी आज पत्रकारांना सांगतो महत्वाचं, पुढच्या वर्षी ऊसाचं आंदोलन होणार नाही, लिहून टाका. जर ते आंदोलन झालं तर ती लुटू फुटूची लढाई असेल, लिहून टाका. कारण 9.5% रिकवरीला FRP आता आहे 2,550 रुपये. आता परत केंद्र सरकारनं वाढवली ती 200 रुपये, म्हणजे किती झालं, 2,750. 12 रिकवरीचं होणार आहे 3,420 रुपये. म्हणजे या वर्षी FRP अधिक 200 मागितलं तर निवडणुका तोंडावत, साखरेचे भाव लई वाढणार नाहीत. मग FRP उडीच रक्कम पुढच्या वर्षी कारखानदाराने द्यावी म्हणून आंदोलन करावं लागेल, पण FRP च्या अधिक आंदोलन करावं लागणार नाही. आता ते हिशोब घेतील, तिले भारी आयडिया असत्या. जगामध्ये एवढी साखर लागत आहे, हिंदुस्थान एवढी तयार करत आहे, आपल्याला एवढी गरज आहे, शिल्लक कोटा एवढा राहत आहे, अमेरिकेच्या बाजारात एवढी किंमत आहे. कुणाला माहित आहे अमेरिकेत काय आणि रशियात काय बोंबलायला चाललंय. पण मी सांगतो की पुढच्या वर्षी काय करायला लागणार, कारण थोडस सत्य बोललं पाहिजे. आणि आयडिया भारी आहे, म्हणजे पागल मी बी त्यातच होतो संतोषराव. आम्हाला बी काय करायचं, आम्ही एखाद्या सुटलो म्हणजे दुर्लास काढायचं त्याच्या दारात जाऊन त्यांना आमची जमीन दाबल्यागत त्याला म्हणायचं छड्डू मारून ये खाली ये खाली. आणि हिने ओके ओके ओके, म्हणजे तू बस बोंबल मी ओके.
काय कळलं नाही, हे कधी कळतंय? सापार बसल्यावर कळतंय आपल्याला, बसलं आधी मध्ये समजत नाही. अहो तुम्हाला मी सांगतो, माझ्या वडिलाला दवाखान्याला पैसे दिलं, ती पावती 1.5 लाखाची व्हॉट्सअपवर टाकली, ती पावती टाकली, ती पावती टाकल्यावर मी परत केला, हा भाग वेगळा आहे. अरे आपण किती खाली जातो, आणि वरनं काय, सदाभाऊची आई लबाड. अरे मी, आमची संस्कृती आहे, कुणाची भी माया असून दे आम्ही तिच्या डोक्यावर डोकं टेकू, पण तिला वाईट बोलणार नाही, बोलणार नाही आमच्या ना जमणार. अरे किती पातळीला जाता, त्या दत्ताचा फोटो व्हॉट्सअपवर पडले मी बघितला शाजीराव, म्हणलो ह्यो आरोपी नंबर कितवा आहे म्हटलं. अरे एवढं काम त्यानं रात्रंदिवस केलं, अरे कसा आपण ती माणसं, आपण जेव्हा भावा न ती माणसं आपल्या राहिली, आणि पुन्हा भाषणात मग ती सदाभाऊला आम्ही चड्ड्या दिल्या. आता ह्यांच्याकडे आलो तर काय, मी चड्डीवर होतो. आणि मग मला सगळं मान अपमान चिरवून मी कोल्हापूरच्या मोर्चाला गेलेलो होतो. मोर्चात काही जण दंगा करत होते, म्हणलो करून देते, मी काय तिथे परवा केली. अनेक वेळा माझं लिहून आलं, हा सत्ता सुंदरीच्या माग लागलाय. मी या छत्रपती शिवाजी राजांच्या चौकात सांगतो, मी कायमचा राजकारणात निवृत्ती घ्यायला तयार आहे, दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही निवृत्ती घेणार आहे का हे जाहीर करा आणि दुसऱ्याला संधी देऊन दाखवा, दाखवा बघू. पोरग आमचं उभा राहिलं, प्रचारला तर तुम्ही आला नाही, पण म्हणले घराणेश आहे आणि आवाड्याचा नातू कुठला, ती घराणशाही नव्हती. पन्हाळ्यामध्ये विधानसभेला आपण तिकीट दिली, ती कुणाला, ती घराणशाही नव्हती. अशा किती उदाहरण देता येतील. आपला परीट कार्यकर्ता होता, एकदा त्याला दिलं, त्याच्या बायकोला दिलं, ही काय घराणशाही नव्हती. दादांच्यात दिलेली होती, घरांशाही नव्हती. सोयीचं राजकारण. आणि मग कुणावर म्हणायचं, सदाभाऊनं काय केलं, सदाभाऊनं नुसती पत्र दिली नाही तर केंद्र सरकारकडे मागणी करून सोयाबीनवर आयात कर वाढवून घेतला, मसूर डाळीवर आयात कर वाढवून घेतला, तूर डाळीवर आयात कर वाढवून घेतला. दरवर्षी कडधान्य या राज्यामध्ये देशामध्ये 35 लाख मॅट्रिक टन आयात होत होत, ते फक्त 5 लाख मॅट्रिक टन आयात करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढला. ते काम नाही, कांद्याच्या चाळीला वाढवून अनुदान दिलं, हे काम नाही. वर्षभर अनुदान शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करता येतील तेवढं अनुदान मिळेल ही सोय करून दिलं, हे काम नाही. कपाशीवर बोंड आली, विदर्भात मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या शेतात गेलो, त्यांना न्याय दिला, हे काम नाही. उखी वादळानं कोकणातल्या शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त झालं, त्याला तिथे पैसे मिळवून दिला, हे काम नाही. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मार्गी लावल्या, हे काम नाही.
या शिरोळ तालुक्यामध्ये अनेक योजना रखडलेल्या होत्या, त्याला निधी देण्याचं काम केलं, हे काम नाही। अरे सरकारमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही काम करत राहिलो, मला माहित आहे सदाभाऊच्या बंगल्यावर, अरे तेजाबी टीका माझ्या घराव, सदाभाऊचा बंगला म्हणजे काय शहाजांचा ताजमहाल आहे का? केवढा मोठा बंगला, अरे केवढा आहे, चार रूम आहेत। चला तर पंचनामा करूया, एका रूम मध्ये मी झोपतो, दोन रूम मध्ये दोन मुलं झोपतात, आणि चौथ्या रूम मध्ये माझा भाचा झोपतो, त्याचा विषय केवढा मोठा बंगला। निश्चितपणानं माझा बंगला तुमच्या बंगल्यापेक्षा बारका, एवढं मात्र या चौकामध्ये मी जाहीर करतो, मान्य करतो। तुमच्या बंगल्यावर बोललं की मग काय, अमक्यानं ईट दिली, तमक्यानं वाळू दिली, अमक्यानं खडी दिली, आणि आमची कुणी दिली, अमेरिकेनं दिली, आमची बी तमक्यानं दिली, अमक्यानं दिल्या, नाही चालत, आमचं नाही चालत। का चालत नाही आमचं? आमचं दुसऱ्याचं बी चांगलं बघायला शिका, शिका बघायला, आणि मागू नये। त्यांच्यातलं काय काय नग मी बघितलं आता, की सदाभाऊला जीवनात न उठू, अरे मला कशात न उठवताय, अरे माझं होतच काय, अरे मला जीवनात ना कशाला उठवताय, मला तर तुम्ही उठवू शकत नाही, उठवलं तर मला तिची काळजी नाही। अरे या चळवळीला एक सागर नावाचा वाघाचा पचडा मी आता उभा केला, अरे त्याचा पराभव तुम्ही करू शकत नाही, त्याच्या पुढे टिकणार नाही। अरे लढाई आमच्या रक्तात आहे, पंढरपूर ते बारामती चालत काय? बारामतीला मी भाषण माझं कॅसेट आज ऐकलं तर आई शपथ पत्रकार भावानू माझ्या अंगावर काटते, आणि आता बारामती यांचं गुणगान करते आणि ही बारामतीचं करते, गडाळ्याचं काट कसं काय उलट चालायला लागलं? आणि मग इंदापूरला त्या आंदोलनामध्ये एक पोरगा शहीद झाला, एक आमच्या वसगड्याला शहीद झाला, आणि ती माणसं चांगली, त्यांच्यावर तुमची युती ही कुठली राजनीती? अरे ज्यांनी शेतकऱ्याच्या पाठीवर काट्या ओढल्या त्या गोळ्या घातल्या, त्या ज्यांचा हात शेतकऱ्याच्या रक्ताने माखलेले आहेत त्यांच्या हातात हात हा सदैव जिवंताचे पर्यंत घालणार नाही, जिवंताचे पर्यंत घालणार नाही। अरे नाही मिळाली आमदार की नाही मिळालं खासदार की तरी चालेल, पण आम्ही सन्मानाला आणि स्वाभिमानाला जगू, सन्मानाला स्वाभिमानाला जगू। म्हणून एका बाजूला मला या जनतेला सांगायचं की आता आम्ही तर ऑफिस उभा केलंय, आम्ही तुमचे प्रश्न घेऊन, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दीन दलित असेल, यांना बरोबर घेऊन सरकारच्या माध्यमातून निश्चितपणानं काम केलं जाईल। माझ्याकडे मोठी यादी आहे मी काय केलं, कृषी यांत्रिकीकरण डीबीटीवर शेतकऱ्याला घ्यायला मुभा दिली, स्वयंचलित हवामान केंद्र राज्यामध्ये उभा केली, विदर्भात काय केलं मी सांगणार नाही, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना राज्यामध्ये सुरू केली, गोपीनाथ मुंडे अपघात विमा 1 लाखाचा 2 लाख रुपये केला, कृषी महोत्सव जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शासनाच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय जाहीर केला,
अशा अनेक मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याला मताचा अधिकार दिला म्हणे सदाभाऊ तिथे गेला आणि सत्ता सुंदरीला भुलला. अरे काय भुलला, दोन तीन महिन्यात तुम्हाला वडीसभर सुद्धा काय बसवलं नाही. अरे आम्ही 10 वर्ष पत्रकार साक्षीला आहे, जनता साक्षीला आहे, जिल्हा परिषदच्या पहिल्या निवडणुकीला सुद्धा प्रचार करायला तोफखाना चालवायला येऊन सदाभाऊ खोतीत आलेला होता. अरे 10-15 वर्ष आम्ही काय बसलो, तुम्हाला वर्षभर दुसऱ्या कसा काम करतो या, एक वर्षभर तुम्ही काय बसू शकला नाही. एक वर्ष म्हणजे प्रत्येकानं तुमचं तुमतून घेऊन तुमचंच उदय गांबाबाई उदय म्हणून गुलाल उदळ भंडारा उदळला पाहिजे. किती दिवस की तुमच्यानी वाजवायचे किती दिवस. आणि मग मला काय म्हणायचं नाही, तुम्ही अखिल भारतीय नेते व्हा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हा, आम्हाला काय म्हणायचं नाही. पण थोडं ज्या समाजानं जनतेनं आपल्याला निवडून दिलंय त्यांचंही काही प्रश्न आहेत बघा. तालुक्यात रस्ते काय आहेत बघा, गावागावात जाऊन गटार काय आहेत गावागावात जाऊन बघा, पिण्याच्या पाण्याची अवस्था काय आहे गावागावात जाऊन बघा. पंचगंगा प्रदूषित झालीय, नदीकाठच्या गावांना चांगलं स्वच्छ प्यायला पाणी मिळत नाही ते बघा. ही काम आहेत हे नाही इकडून तिकडून याच. आणि फक्त सदाभाऊ आणि एक शब्द गद्दार. मी का गद्दार झालो, हिनी स्वाभिमानी का काढली हे म्हणायचे त्यावेळी मला काढून टाकलं. मी पत्रकारांना विचारतो, मी बाहेर पडलो नाही. मी आज सुद्धा या चौकात सांगतो, या सदाभाऊला बाहेर पडायचं नव्हतं, पण तुम्ही संघटनेमधून मला काढून टाकलं. तुम्ही काढून टाकलं आणि वर चौकशी समिती काय युनोची चौकशी समिती जागतिक लेवल. अरे एखाद्याचा खेळ किती करणार, किती कोण मारा करणार. पण मी ठीकपणानं गेलो, मला यांची कपट नीतीचा अंदाज आहे. हे काय काय चाली खेळतात हे मला माहित आहे. अनेक वेळा माझी मुलं मला म्हणायचे भाऊ तिथं बोललं पाहिजे, मी सांगायचं शांत राहा, यांचं डाव मला माहित आहे. त्यांच्यावर एक तुला सागर माहित नाही, मेजर नावाचं एक दुत्संग काढायला चांगला माणूस होता मेजर, त्याचं नाव मला आठवणार. प्रकाश पाटील मेजर, त्याला आत्महत्या करायची पारी आणली ती, त्यांची नीती मला माहित आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सगळ्या आलेल्या शेतकरी भावांना शेतमजुरांना सांगतो, माता भगिनींना सांगतो, तुम्ही एक खात्री मनामध्ये बाळगा की माझ्यावर किती वार होऊन देतील, मी किती घायाळ जरी झालो तर मी रणांगण सोडणारा माणूस नाही. मी प्राण रणांगणामध्ये सोडेन, फक्त तुमचं नाव घेऊन सोडेन, कारण मला तुमच्यासाठी लढायचंय, तुमच्यासाठी जगायचंय. हे माझं मंत्रीपद माझं नाही, या राज्यातल्या गोर गरीब शेतकऱ्याच्या आशीर्वादाने मिळालेलं हे मंत्रीपद त्या गोर गरीब जनतेचं आहे, तुमचं आहे, त्याच्यावर हक्क तुमचा आहे. उद्या कोण जर मला म्हणत असेल बाजूला व्हा तर मी होणार नाही, कारण तो अधिकार बाजूला व्हा म्हणण्याचा फक्त तुमचा आहे. आणि या मंत्रीपदाचा मी सांगितला उपयोग मी गरिबांच्या साठी करणार आहे, सामान्य माणसासाठी करणार आहे. अरे
माझ्या बंगला मुंबईतला त्याच सुद्धा माप काढलं चिरडोंच्या सभेत. अरे काय पावित्र्य आहे तुमच्या जवळ. अरे ज्या बंगल्यामध्ये 50-60 माणसं दररोज जेवतात, काय शिरोमधली माणसं आलेली आहेत, तिथं बसलेले अनेक आलेले आहेत बंगल्यात. सासणे साहेब तुम्ही आलेलाय आणि तुमच्या बंगल्यात किती माणसं जेवतात ते काढलं तर लय वाईट. एक जेवत नाही तुमचा पिय वरच्या गच्चीवर सांगतो की हॉटेल 9 बंद होतोय, लवकर जावा तिथे लवकर. अरे 50-60 माणसं होय, मला अभिमान आहे. म्हणे तो बंगला कुणाला देतो आम्हाला काय माहित आहे. अरे हा बंगला राज्यातल्या गोर गरीब रुग्णांना 50% बंगला मी राखीव ठेवलाय. गोर गरीब रुग्णांच्या साठी 50% बंगला मी राखीव ठेवलाय. होय मला अभिमान आहे. म्हणे कुणाला दिलाय कुणास ठाऊक. मला नाही आता ते जर मी एवढ्या खाली नाही जाणार, मी सांगितलं असतं. अरे आमचा प्रशांत पाहुण्याच्या वगात बोलला, आम्ही त्याला रोखला थांब. कारण मला निंदकाचे घर असावे शेजारी, मला चिंता नाही या निंदकाची. आणि म्हणून मी शेतकऱ्यांना आणि माय माऊल्यांना सांगतो, शाजी गावडे तात्या ऑफिस मध्ये बसतील, सासणे ऑफिस मध्ये बसतील, एका आठवड्याच्या आत तुम्हाला एक कॅम्प्युटर देतो, एक मुलगा आणि ऑफिस चालवा. मग रेशन कार्ड असेल, दवाखाना असेल, अजून कुणाचं काम असेल ते सगळं या ऑफिस मधनं करा. आणि या ऑफिस मध्ये दर 15 दिवसातून 2 मी येऊन स्वतः बसतो गरिबांची गृहनिहाय करायला. 2 मी बसतो. तुम्हाला एस एम एस येईल कळाल, मी येणार आहे. आणि म्हणून मला अनेकांनी सांगितलं की याच ऐतिहासिक चौकामध्ये सभाभाव घेत आहे. अनेक म्हणले चौक भरल का. मी सांगितलं सदाभावावर प्रेम करणारी माणसं स्वाभिमानी आहे, तर ही माणसं सदाभावाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही हे आज या चौकातून दाखवून दिलं. या सरकारच्या माध्यमातून जेवढी म्हणून आपल्याला कामं करता येतील तेवढी करूया. सरकारनं माझं नाही ऐकलं तर बांधावरची लढाई तुम्ही लढायची, आणि सरकारच्या बांधावरची लढाई हे तुमचं लेकरू सदाभाऊ खोत त्या ठिकाणी लढेल, तुमच्या बाजूनं लढेल. तिथं झुंजत दोन्ही बाजून ही लढाई आपण लढूया. आणि मी परत एकदा सागर म्हणला तसं 30 पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला, कधी माग वळून बघितलं नाही, कशाची पर्वा केली नाही. पण मी अनेक संकटात गेलो, अनेक संकट आली, मी शांत राहिलो. माझा जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या संकटामध्ये. मला अनेकांनी साथ दिली आणि आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात उभा राहिल्यानंतर इथं जमलेला माझा शेतकरी मायबाप बघितल्यानंतर मी सांगतो की माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून जरी तुमच्या पायात चप्पल करून तुम्ही घातलं तरी सुद्धा पुण्य फिरू शकणार नाही, एवढा आशीर्वाद, एवढी माया. खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्या लोकांनी आज माझ्यावरती केलेल्या ही माझी ताकद आहे.
ही माझी शक्ती आहे. तुमच्या या शक्तीवरती, तुमच्या या आशीर्वादावरती येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्याची जिद्द बाळगून तुमचा आशीर्वाद समजून, अरे माझ्या पाठीशी माझा शेतकरी आहे, पण माझ्या पाठीशी आज इथं जमलेली माझी माय भगिनी सुद्धा, माझी आई सुद्धा इथं बसलेली आहे. आज ती माझ्या पाठीशी आहे, मी एकटा नाही. म्हणून छातीवरचा बिल्ला लावताना मी त्या दिवशी माझ्या आईकडनं लावून घेतला आणि मी सांगितलं माझ्या आईनं लावलेला बिल्ला आता कोणी काढू शकणार नाही, कुणालाही आता काढता येणार नाही. या ठिकाणी तुम्ही आलात, अजून आपल्याला लढाई लढायची, विकासात्मक काम करायचं, परिवर्तन आणायचं. तुम्ही थांबू नका. माझ्यावर वार झाले, माझ्यावर आरोप झाले, माझ्यावर टीका झाल्या, तरी मी तुम्हाला एक या चौकात शब्द देतो की हा सदाभाऊ हा तुमच्या लेकराप्रमाणेच वागेल आणि निश्चितपणानं तुमच्या सेवेसाठी हा ध्येय अर्पण करेल. तुम्ही मनामध्ये कधी करू नका, करून दिले हल्ला काय करायचा. दुसरा प्रश्न शिरोळ नगरीचा, मला इथं निवेदन दिलं नगरपालिका झाली पण मी उद्या संध्याकाळी शाजी गावड्यांच्याकडे तुम्हाला निरोपी आणि मुख्यमंत्र्यांची तारीख उद्या गेल्या गेल्या घेऊन या नगरीच्या तुम्हा प्रमुख नागरिकांना बोलवून मी लगेच बैठक एका आठवड्यामध्ये त्या ठिकाणी नगरपालिका झाली पाहिजे याच्यासाठी त्या ठिकाणी घडवून आणतो. मुख्यमंत्र्याला मी तुमच्या वतीनं माझा मंत्रीपद पणाला लावतो आणि सांगतो की या ठिकाणी जर वेगवेगळी गावं, हे गाव 40,000 मोठं लोकसंख्येनं, मग इथं नगरपालिका झाली पाहिजे. कारण परवा एक नगर पंचायतची निवडणूक झाली उपरीची, उपरी झाली असेल तर शिरोळ का नाही. निश्चितपणानं तुमची बाजू चंद्रकांत दादाला घेऊन त्या ठिकाणी मी लढवतो आणि तुमच्या लक्षातील सदाभाऊ कसा लढतो, या काही झाला तरी ही नगर पंचायत झालीच पाहिजे ह्याच्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून तिथं उभा राहिलेला असे. आमच्या शाजीरावने सांगितलं पण शाजीराव तुम्ही नुसत्या शिरोळला विकासाला निधी मागू नका, शिरोळ मतदारसंघाला मागा. तुम्ही निवड आता शिरोळ शहराचे अध्यक्ष नाही, तुम्ही शिरोळ मतदारसंघाचे अध्यक्ष आहे. जरी अध्यक्ष दुसरा असला तरी तुम्ही सगळीकडे फिरा आणि मी तुम्हाला या व्यासपीठावर सांगतो, उद्या जाऊन माझ्या ऑफिसमधनं 10 लाखाचं पत्र तुम्ही घेऊन या, काही काम करा. तुम्ही जाऊन या, अजून पैसे देऊ निधी मी असं म्हणणार नाही. ते सरकारचे पैसे आहेत, जनतेचे पैसे आहेत. अजून तुम्हाला परत एकदा मी इथं जमलेल्या सगळ्या वडीलधारी मंडळीचं, माय भगिनीचं अभिनंदन करतो. विशेषतः पत्रकार मित्र म्हणले असतील, डांगे साहेब कसे काय आले, अजून अदृश्य रूप फार आहेत, अदृश्य रूप अजून फार आहेत, ती मी सगळीच बाहेर आणलेली नाही. डांगे साहेब हे हनुमानागात येऊन माझ्या रथावर बसलेले आहेत. अजून रणांगण सुरू झाले, तुमच्या लक्षात येईल एक एक मोहरा तोला मोलाचा कसा उभा राहतोया. आणि सदाभाऊला माड्यात जाऊन लढायचं माहितीये, त्यामुळं त्याच्या अंगणातली लढाई ही लढाई अगदी ऐतिहासिक झाल्याशिवाय राहणार नाही, हे होणार. हे रणांगण हे महाभारत घडणार, कारण श्री कृष्ण महाभारतामध्ये दुर्योधनाला सांगत होता,
अरे या पांडवांना गरीब माणसाला सुईच्या टोका एवढी तर जागा दे. त्यावेळी दुर्योधनानं सांगितलं एक गावच काय पण सुईचं टोक एवढी सुद्धा जागा या पांडवाला मिळणार नाही. महाभारत घडलं. अरे तुम्ही जर इथं सुईच्या टोका एवढी तर आम्हाला जागा देणार नसाल तर हे फक्के पाच पांडव उद्याच्या मैदानात महाभारत घडवायला उभा असतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं संपो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. धन्यवाद साहेब.